वैप मोहम्मद गार अपने व्यासपीठ अगर संपर्क करा विनंती असेल प्रत्युत्तरा दाखल आपल्याला पाहायला मिळतं सरसी क्रमांक 6-7-1 समीकरण असेल बोनस गुण मात्र यावेळेस ऑन प्रयत्न चांगला मात्र शिरबंद केले गेले डबल थाई होल्डचा सुंदर नमुना आपल्याला शिरवली संघाकडून पाहायला मिळतो मी शुभम येरुणकर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय आरतीजी म्हणूनकर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून मॅडमची या ठिकाणी हजेरी होती. अगदी मैदान पूजनापासून सोमसाई देवीच्या पूजनापर्यंत खऱ्या अर्थाने मॅडमने या ठिकाणी हजेरी लावली. कबड्डीच्या एक छात्या म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण मैदानामध्ये जाऊन त्यांनी कबड्डीचा आस्वाद घेतला, त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. मी सागर खानिवळकर यांना विनंती करतो की आपण सागर भामुणकर यांना विनंती करतो की आपण सागरजी खानविलकर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण हजेरी लावताय त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. मंडळाच्या वतीने आपलं श्री सोमसाई माता क्रीडा मंडळ पाटणूस यांच्या सहभागी भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण त्या ठिकाणी हजेरी लावताय. आपलं मनपूर्वक धन्यवाद देतो. अशाच प्रकारे प्रेम आमच्या मंडळावर राहू द्या. मी सागर भामुणकर यांना विनंती करतो की आपण संजय निगडे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. सन्माननीय योगेशजी भामुणकर आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात, विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण देखील अगदी सुज्ञ आहात आणि या वेळेत वेळ काढून कबड्डी स्पर्धेला हजेरी लावताय त्याबद्दल आलेल्या पाहुण्यांचं सत्कार समारंभ करणं हे आमचं त्याचप्रमाणे सन्माननीय रांधवन सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल आपण व्यासपीठावरचा ताबा घ्यायचा आहे, व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मी राठोड सरांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो. निकेत भामुणकर आणि निखिल भामुणकर आपण या ठिकाणी राठोड साहेबांचा सत्कार करायचा. निखिल आणि निकेत भामुणकर विनंती करतो. आपण सन्माननीय राठोड सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा. पण रांधवनकर सर देखील या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचा देखील मी अनिकेत भामुणकर यांना निखिल भामुणकर यांना विनंती करतो की आपण रांधवन सरांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा. खऱ्या अर्थाने एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या गावातील आपल्या विभागातील या ठिकाणी अनेक दिग्गज मान्यवर अशाच प्रकारे भेट देणार आहेत. सर्वांचा आपल्याला या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचाच आहे. निखिल मामुणकर या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतात रांधवन सरांचा. नक्कीच आता मात्र टिक फॉर द टॅक्स साठी प्रयत्न चालला आहे. जर्सी क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतो शिवसंग्राम पाली या संघाकडून. बघूया किती गुरांची लयलूट करते. खऱ्या अर्थाने 7 हत्तींच बळ ह्या महाराष्ट्राच्या वाघिनींमध्ये आपल्याला विसरून चालणार नाही. आता मात्र इतिहासाची पानं आपल्याला उलगडावं करून देण्यासाठी चढाईसाठी यावेळेस पाहायला मिळते आपल्याला शिरवली संघाकडून श्रेया, जिने वारंवार चढ्यांच्या धारदार चढ्यांच्या जोरावर आपल्या संघाला
आज वेगळ्या प्रकारे कलाटणी या ठिकाणी देताना पुन्हा एकदा हँडलचा दावा केला जातोय, निश्चितच यशस्वी होते. तिला प्रतिउत्तर पुन्हा एकदा नम्रता. एक चांगल्या प्रकारे खेळ याच्या देखील माध्यमातून बोनसचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 7-1 समीकरण असेल. चांगल्या प्रकारे रायगड जिल्ह्याचा खेळ रचना म्हात्रे अभिलाष म्हात्रे यांच्या माध्यमातून आज 7 समुद्र पार पोहोचतोय. खऱ्या अर्थाने आज निश्चितच मी एवढं सांगेन, एवढ्या सदिच्छा देईल की याच दोन संघांमध्ये शिरवली असेल शिवसंग्राम पाली असेल त्यांच्याच दोन संघांमधील कोणती तरी खेळाडू या यशाच्या शिखरावर जात असेल, यशाच्या शिखरावर पोहोचेल. पुन्हा एकदा श्रेयाची चढाई आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. मैदानावर एक चांगल्या प्रकारे खेळ, खोलवर चढाया, सुंदर ओव्हरकिक श्रेयाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चकवा, जबरदस्त चढाईचा नमुना श्रेयाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आता मात्र पुन्हा एकदा सामना जर आपण पाहायला गेलो तर समान गुणांवर आहे. आता मात्र थर्ड रेट तिसरी चढाई, यावेळेस या खेळाडूला माघारी परतायचं नाही. जर्सी क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळते. 7-1 समीकरण असेल, बोनस गुण मात्र ऑन असेल. आणि जर आपण गुणतालिका पाहिली तर समान गुणांवर सामना सुरू आहे. यावेळेस खोलवर चढाई करावी लागेल. रिक्त असते परतायचं नाही, जर रिक्त असते परत ती गेली तर मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी श्रेया आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त खेळाडू जिने संपूर्ण या सामन्यामध्ये एक वेगळ्या प्रकारे कलाटणी दिली आहे. बघा यावेळेस मैदानामध्ये अवघे दोन खेळाडू असतील. जर पकड झाली तर मात्र नक्कीच सुपर टॅकलची दोन गुण मिळतील. मात्र यावेळेस अति घाई आणि संकटात लोणाचा बोजा चढतोय शिवसंग्राम पाली या संघाला. आता मग सन्मान करायचं. सामना संपायला मात्र शेवटची 3 मिनिटं या ठिकाणी असताना ही 3 मिनिटं सांगतील की कोणता संघ पुढील फेरीसाठी पात्र होईल. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघांमध्ये कमबॅक करण्याची क्षमता, कमबॅक करण्याची पॉवर आहे. अवघी 3 गुणांची आघाडी असेल ती अर्थातच शिरवली या संघाकडे. मात्र पाली संघ देखील माघार घेणार नाही. रिक्त असते पुन्हा एकदा श्रेयाची माघार आपल्याला पाहायला मिळते. प्रत्युत्तरा दाखल असेल. ही देखील एक खेळाडू अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या संघाच्या विजयासाठी प्रयत्न करते, झुंजत राहते. हाताने गुण टिपला गेला, सुंदर नमुना आपल्याला पाहायला मिळतो तिच्या स्वरूपामध्ये खेळायचा. सर खेळाडूचं नाव समजलं तर फार बरं होईल. थर्ड रेट तिसरी चढाई, यावेळेस श्रेया. सरसी नंबर 3 श्रेया आपल्याला पाहायला मिळते शिरवली संघाकडून. नक्कीच हाताने गुण मिळवल्याचा दावा करते, यश देखील संपादन केलंय. टिपलंय तरी कोणाला, ज्या खेळाडूने वारंवार आपल्या संघाच्या विजयासाठी प्रयत्न केला होता त्या खेळाडूची या ठिकाणी शिकार केली जाते. पुन्हा एकदा आघाडी वाढते, आघाडी 3 गुणांची कायम. आता मात्र चढाईसाठी आपल्याला नम्रता पाहायला मिळते. बघूया किती गुणांची लई लुट करते. 6-1 समीकरण असेल. एक जबरदस्त खेळ. मित्रांनो मी म्हटलं होतं हा सामना अगदी अंतिम चढाईपर्यंत जाईल. पुन्हा एकदा माघार, प्रत्युत्तरादाखल अर्थातच श्रेया. वारंवार चढाईसाठी श्रेयाचा या ठिकाणी सरांच्या माध्यमातून वापर केला जातो. एक जबरदस्त खेळाडू नक्कीच ही खेळाडू अगदी भविष्याच्या काही काळामध्ये रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करेल एवढी देखील या सामन्याच्या ठिकाणी ग्वाही देऊ शकतो. कारण जबरदस्त खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र रिक्त असते माघार. अगदी शेवटचा 1 मिनिट. आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल शिवसंग्राम पाली या संघाला. आता मात्र मल्टिपल पॉईंट्सची गरज आहे. जर्सी नंबर 5 यावेळी चढाईसाठी. बघूया कितपत प्रयत्न केला जातोय. आता मात्र शेवटचा 1 मिनिट सांगून जाईल की कोणता संघ पुढील फेरीसाठी दाखल होईल, पुढील फेरीसाठी पात्र होईल. मात्र माघार,
ये निर्णायक चढाई होती आणि त्या निर्णायक क्षणी तुम्ही माघार घेताय. नक्कीच श्रेय या सामन्यातील गेम चेंजर म्हटलं तर वावगोठांना, कारण वारंवार धारदार सळ्यांच्या जोराबाहेर आपल्या सामन्याला एक वेगळ्या प्रकारे कलाटणी दिली माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच आणि